आमदार मंदा म्हात्रे यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. फडणवीसांनी मंत्रिमंडळामधनं बाहेर जाऊ नये अशी मंदा म्हात्रे यांनी विनंती केलेली आहे. तर मंदा म्हात्रे यांनी देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट, फडणवीसांनी मंत्रिमंडळातनं बाहेर जाऊ नये अशी विनंती मंदा म्हात्रे यांनी केलेली आहे. एकूणच भाजपच्या नेत्यांच्या आता प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी काल आपली भूमिका जाहीर केली, सत्तेमधनं बाहेर पडण्याचा इरादा त्यांनी बोलून दाखवला, तशी विनंती त्यांनी भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला केली आणि त्यानंतर आता या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. आणि अशातच मंदा म्हात्रे भाजपच्या आमदार यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. सत्तेमधनं बाहेर जाऊ नका अशी विनंती त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना या भेटीच्या माध्यमातून केलेली आहे.